नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर अजय कोठारी। मी संचेती हॉस्पिटल येथे स्पाइन स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे। आजचा विषय आहे स्पाइन उपचारात अत्याधुनिक तंत्रज्ञान। माणूस मंगळावर पोहोचलाय या 21व्या शतकात। टेस्ला कार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही विना ड्रायव्हर गाडी चालू शकते। तुम्ही तुमच्या फोनवरनं अमेरिकेत तुमच्या मित्राशी दोन दोन तास गप्पा मारू शकता, तेही विनाशुल्क। एवढं जर क्रांती प्रत्येक क्षेत्रात झाली आहे तर ऑर्थोपेडिक्स, स्पाइन, न्यूरोसर्जरी ही त्याच्यात कशी मागे राहणार। तर मी जर ओपीडीत 50 पेशंट बघितले तर त्यापैकी 48 पेशंट हे विना ऑपरेशन बरे होतात। व्यायाम पद्धती ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो, नवीन नवीन व्यायाम पद्धती, त्याच्यामध्ये नवीन नवीन इक्विपमेंट्स आले आहेत। औषधीमध्ये मोठी क्रांती झाली आहे ज्याच्यामध्ये साइड इफेक्ट प्रोफाइल फार कमी झालाय आणि त्याची जी क्षमता आहे तुमचा रोग बरं करायची त्याच्यामध्ये प्रचंड लक्षणीय इम्प्रूव्हमेंट झाली आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे मणक्याची शस्त्रक्रिया। जेव्हा ते दोन पेशंट्स ज्यांना मी सांगतो की तुम्हाला मणक्याच्या शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांचा पहिला प्रश्न मला असतो, डॉक्टर मला ऑपरेशननंतर पॅरालिसिस तर होणार नाही ना, मी अपंग तर होणार नाही ना। आणि या भीतीने शेकडो हजारो पेशंट्स ऑपरेशन करून घेत नाही आणि एक अपंग जीवन जगतात, कारण की त्यांना दोन पावलं चालता येत नाही, संडास लघवीवरचा ताबा जातो, हातापायातनं जे सेन्सेशन्स आहेत, संवेदना आहेत, त्या निकामी होतात। तर अशा पेशंट्सना माझा संदेश आहे की या 21व्या शतकात स्पाइन सर्जरी ही अतिशय सेफ आहे। आता मी हे तुम्हाला पुराव्यानिशी समजून सांगतो। आधी मणक्याचे जेव्हा ऑपरेशन्स करायचे तेव्हा मोठे मोठे इन्सिजन्स, शस्त्रक्रियामध्ये चिरफाड, ब्लड लॉस हे असायचं। पण आजच्या युगात आम्ही की होल, एंडोस्कोपिक, मायक्रोस्कोपिक सर्जरीज करतो, ज्यामुळे जिथे प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी स्कोप टाकून फक्त तो प्रॉब्लेम निवारण करायचं, मोठं चिरफाड करायची, मोठे इन्सिजन्स घ्यायची गरज पडत। ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आधी आपण डोळ्यांनी बघायचो आणि ऑपरेशन करायचो 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी। पण आजच्या युगात ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आले आहे ज्याच्यामध्ये एक छोटीशी छोटी नस पण हातीच्या पायासारखी दिसते आणि त्याच्यामुळे त्या नसेला धक्का लागण्याची शक्यता फार कमी आहे। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंट्रा ऑपरेटिव्ह स्कॅनिंग, ज्याला आपण ओआम म्हणतो। न्यूरो नॅव्हिगेशन म्हणजे आता जर मला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे तर मी आधी प्रत्येक ठिकाणी कोपऱ्यावरच्या पांढरपिवाल्याला किंवा ह्याला विचारायचो की अरे मला असं जायचं आहे, पण आता नॅव्हिगेशन आलंय, GPS आलंय, तसंच स्पाइन सर्जरीमध्ये आम्ही न्यूरो नॅव्हिगेशन वापरतो। म्हणजे एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे तिथे जाऊन आपण त्या रोगाचं निवारण करतो। जे मी ओआ म्हटलं ते आमच्या संचेती हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रात हे दुसऱ्या क्रमांकाची मशीन आहे आणि पुण्यात ही मशीन पहिल्या क्रमांकाची आणि अजून कुठेही मशीन नाही। आता हे ओआम काय करतं तर ओआम ऑपरेशन टेबलवरती, ऑपरेशन थिएटरमध्ये असणारं CT स्कॅन आहे। ऑपरेशनच्या अगोदर एक स्कॅन घेऊन पेशंटचं काय प्रॉब्लेम आहे ते ओळखलं जातं आणि ऑपरेशन करताना ते नॅव्हिगेशन आपल्याला मदत करतं की तुम्हाला प्रॉब्लेम बरोबर ज्या ठिकाणी आहे, नस पूर्ण मोकळी झाली आहे की नाही, तुम्ही जर काही इम्प्लांट क्लिप लावताय तर ते व्यवस्थित जागेवरती पोचतंय की नाही, हे नॅव्हिगेशनशी ते ओआम कपल्ड असल्यामुळे अचूकतेने ऑपरेशन होऊ शकतं। आणि ऑपरेशन झाल्यावर परत आपण एक CT स्कॅन घेऊन कुठे नसचा दबाव अजून उरलेला नाही आहे ना, कुठे स्पायनल कॉर्डवर दबाव नाही आहे, हे आपण ठामपणेच OT टेबलवरती ओळखू शकतो, शोधू शकतो आणि त्याच्यावर उपाययोजना करू शकतो। चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूरो मॉनिटरिंग। आधी जर काही दबाव असला नसेवरती तर ते आपल्याला ऑपरेशन नंतर कळायचं की अरे असा असा दबाव होता त्याच्यामुळे हे झालंय, पण आजच्या युगात आम्ही ऑपरेशन करताना न्यूरो मॉनिटरिंगचा वापर करतो। ते म्हणजे स्पायनल कॉर्डचं रिअल टाइम मॉनिटरिंग। ब्रेनपासून इम्पल्सेस सोडले जातात, ते पायाच्या बोटांवरती रिसीव केले जातात। ह्याला एक चेन म्हणतो, साखळी म्हणतो, आणि ज्याच्यात स्पायनल कॉर्ड हा एक महत्वाचा घटक आहे।
ऑपरेशन करताना जर स्पायनल कॉर्डला धक्का लागला तर त्या न्यूरो मॉनिटरिंग वरती इमिजिएटली आम्हाला अलार्म ब्लिंक होतो आणि प्रॉब्लेम या ठिकाणी आहे लक्षात येतं आणि त्याच्यावरती उपाययोजना केल्या जातात. त्याच्यामुळे ऑपरेशन नंतर पायाची ताकद जाणं किंवा सेन्सेशन जाणं हे नाहीच्या बरोबर आहे, कारण की ऑपरेशनच्या दरम्यानच एक माणूस, एक डॉक्टर तिकडे कॉन्स्टंट स्पायनल कॉर्डचं मॉनिटरिंग करत आहे. पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे इंट्राऑपरेटिव्ह पिझो इलेक्ट्रिक बोन स्कॅल्पेल. म्हणजे आधी जर ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये आपल्याला हाडांची शस्त्रक्रिया असते, जेव्हा हाडांना उपचार करायचा असतो, आता ह्याला पिझो इलेक्ट्रिक ट्रीटमेंट आली आहे ज्याच्यामध्ये बोन कटिंग जास्ती लागत नाही आणि त्यामध्ये जेव्हा आपल्याला प्रिसिजन लागतं कोणत्या लेवलला कुठे केवढा आपल्याला बोनची शस्त्रक्रियेची आहे हे त्या पिझो इलेक्ट्रिक सर्जरीमुळे आपल्याला सहज शक्य होतं. तर मित्रांनो, जसं मी म्हटलं की मणक्याच्या उपचारासाठी व्यायाम ह्याला तोड नाही, जसं मी म्हटलं की 50 मधले 48 रुग्ण हे पूर्ण व्यायामाद्वारे बरे होतात आणि दॅट इज ट्रू, पण जे 2% पेशंट्स आहेत ज्यांना मणक्याचा आजार आहे आणि त्याच्यामुळे ते एक अपंग जीवन जगतायत, आजच्या या 21व्या शतकात एक उत्कृष्ट सर्जन आणि त्याला मिळणारी टेक्नॉलॉजीची जोड जर हे एक सुवर्ण मध्ये आपल्याला मिळू शकत असेल आणि आपला आजार जर बरं होत असेल तर ते जरूर करून घ्यावं. म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आजच्या या जगात स्पाईन सर्जरी ज्यांना गरजेची आहे त्यांच्यासाठी सेफ आहे आणि भीतीपोटी एक अपंग जीवन जगू नका. धन्यवाद.